शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था तसेच वसतिगृह तातडीने सुरू करण्यास विलंब का असा सवाल एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हीपी सानू यांनी केला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करताना टप्प्याटप्प्याने जनजीवन सुरळीत होण्यासाठी उद्योगधंदे तत्सम अन्य आवश्यक बाबी सुरू करण्यास सरकार परवानगी देत आहे. मात्र शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था सुरू करण्यास विलंब का लावत आहे? यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे गरिबांच्या मुलांना विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसंच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. योग्य वैद्यकीय शिक्षण, गुणवत्तापूर्ण आणि अद्ययावत चिकित्सक ज्ञानाअभावी अनेक चुकीच्या घटना घडत असल्याची माहिती पुढे येत आहे. याला कानाडोळा करून चालणार नाही. याला सरकारचं शैक्षणिक धोरण कारणीभूत असल्याची टीका स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही पी सानू यांनी केली. शासकीय विश्रामगृह इथं ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. Because now almost everything is open, mall, theater, other everything is open, reopened. But still now education institute in our country in different places till it is shut down. Why it is still shut down? And most of the students can't get education because of this digital divide. Most of the students from rural area, they are not getting education now. That is the situation. The rural background, the economically backward and socially backward students not getting education. That is the one of the major issues. So reopening campuses, reopening schools and other post-matric, pre-matric hostels and other hostels, that is the only way to bring up the bridge, the digital divide. Otherwise it will be a disaster for our rural India.